मित्रांनो नमस्कार, माझ्याबरोबर आहे संदीप दत्ते भाई, संदीप भाई माळी, बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष, मुंबई भाग अध्यक्ष पण दादा खरे आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. पण आज ओघाओघाने दादांशी भेटण्याचा योग आला आणि विषय एकच आहे. सध्या बैलगाडी शर्यतीमध्ये जे जी मैदानं भरतात आहे तिथे जो चाललेला जो प्रकार आहे त्याच्याबद्दल आपल्याला दादांशी बोलायचं आहे. आणि त्याचबरोबर मुंबईचं वातावरण काय आहे, कारण का मुंबईच्या ज्या मीटिंग होतात ज्या बैलगाडा संघटनेच्या, तर त्या खूप, कारण का ह्याचं चित्रीकरण का करावं लागतं, त्याचं कारण म्हणजे इथे सगळ्या गोष्टीचा पारदर्शक हा व्यवहार असतो आणि त्याचबरोबर इथे घेतले जाणारे निर्णय हे प्रत्येकाच्या संमतीने मान्य केले जातात. आणि त्याचबरोबर आपल्याला ह्या गोष्टींची चर्चा करायची. दादा नमस्कार. दादा, अलीकडेच आता बघताय तुम्ही, आताच एक दोन दिवसापूर्वीची ज्या घटना आहेत त्या बैलगाडा शरीर क्षेत्रामधला, म्हणजे बिंजोड बोला, बिंजोडचा विषय वेगळा, पण ज्या घाटावरती होतात त्याच्याबद्दल मला जरा भाष्य करायचं आहे. काय बोलतात त्याबद्दल? हे बघा, नितीन आबा शेवाळे, संदीप बोदगे, काकळकर साहेब, विलास पेलवान, आपले धनाजी तात्या, अंधारो अप्पा आणि अशी बरीचशी घाटावरची मंडळी आहे आणि आमच्या मुंबईची बरीचशी मंडळी, सर्वांची नावं घेत नाही मुंबईवाल्यांची मी, सर्वांनी शर्ती चालूकरची खूप मेहनत घेतली, कष्ट केले. बऱ्याचशा वेळेला असं व्हायचं का शर्ती हा विषय घाटावरच्या मंडळी, बाबा शर्तींची सर्व माहिती आहे की घाटावरच्या मंडळी असायची, अशी लोकांना समज होता. आम्ही वरच्या मंडळींकडून काही गोष्टी शिकलो, तर बैल कुठल्या पळवायला पाहिजेत काय पळायला, पण नियम अटींच्या बाबतीत एक गोष्ट झाली आहे. ठाणा रायगड आणि पालघर आम्ही काय केलं सुरुवातीला, ठाणा रायगडची एक कमिटी आहे बनवली पालघरची आणि त्याच्यामध्ये तालुका एक कमिटी बनवली आणि याच्यामध्ये बैलाला चावा घेणे किंवा इथे प्रॉब्लेम काय होता स्वतःवरती पटकन निर्णय दिला तर एकत्र बराबरी असायची किंवा हरजीत असायची, निर्णय दिला झेंड्यानी का तो मान्य करायला लागायचा. पण आता आम्ही असा नियम केला का दोन्ही बाजूचे कॅमेरे चेक करून आम्ही तो निर्णय द्यायला लागलो. जरी आज जरी एखाद्या मालकाला जीत दिली आणि जर कॅमेरे चेक केले दुसऱ्या दिवशी तरी तो आम्ही त्याला हार दिली तो मालक मान्य करतो, कारण आम्ही संघटना खूप सक्षम केली आहे, रईशीर झाली आमची संघटना आणि जे आमचे बैलगाडा मालक आहेत त्याच्याकडून प्रत्येकाकडून आम्ही एक बैलाची मेंबर म्हणून आम्ही मालकाची मेंबर एक फी घेतलेली आहे. आज आमच्याकडे 5-6 लाखाच्या वरती पैसे पण जमा आहेत आणि आमचे ड्रायव्हर लोक आहेत त्यांना पण आम्ही विनंती करून सांगितलं विमा काढा, आणि ड्रायव्हरने चावा घेतला त्याला आम्ही 5,000 दंड केला आहे. आता परवाच अरुणने आमच्या ड्रायव्हरने चावा घेतला गाडीचा, कालू ड्रायव्हरने चावा, त्यांना 5,000 दंड केला आणि भरला त्यांनी. त्यामुळे मला एक लक्ष झाली का आम्ही 8 महिने खालती खेळतो पुढे मुंबईला आणि वरती 6 महिने आम्ही घाटावरती वरती खेळतो. पण आता असं लक्ष झालं का कालच्या ज्या मैदानामध्ये सोनू गोपतराव असतील आणि ते सर असतील त्यांनी जे काल यूट्यूबवर विधान केलं ते योग्य आहे, कारण चिठ्ठ्या बनवताना पण जो कॉमेंटेटर होता मी बघितला आम्ही तो डायरेक्ट चिठ्ठ्या असं छोट्या करून बाजूला टाकत होता, ते कुठेतरी योग्य नाही आहे. कारण कसं होतं, आता मी जे बोलतो आहे बऱ्याच लोकांना वाईट वाटेल पण बैलांच्या बाबतीत कोणी पाप नाही करायचं, कारण मापात पाप किंवा शंकराचा नंदी आहे ते इथेच भोगायला लागतं, कारण प्रत्येकाचा नंदी असतो आणि त्याच्या त्या जीवावर आपण खेळ खेळतो. आणि वरची जी संघटना आहे कुठली, पुणे, सातारा, सांगली, कराड आणि इतर भाग असतील समजा मालशिरस भाग, या भागामध्ये बरीचशी बैलांची पैदास, गरीब शेतकरी असतात, कोणी श्रीमंत असतात, त्यांची बैलं चांगली पळायला लागली, आज ते वाचू 25-30-50-60 लाखाला पण जातं, पण चिटिंग करून जर आपण खेळलो तर ते लोकांच्या समोर आलं तर काय इज्जत राहते आपली, त्याच्यापेक्षा मर्दानी केले. मी तर त्यांना आवाहन करेन, आता वरच्या भावांना, माझ्या भाऊच बोलतो, मी सर्वांना आवाहन करेन का एकदा या मुंबईला आणि बघा मुंबईचे खेळ, वरती चिटिंग होऊन खेळण्यापेक्षा मुंबईला येऊन खेळा, पारदर्शक खेळ आहे आमचा मुंबईचा. दादा, तुम्ही प्रत्येकाला, म्हणजे तुम्ही खूप जुनी व्यक्ती आहेत ह्या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये, परंतु जसं जसं आता जी व्याख्या चेंज होते आहे बैलगाडा क्षेत्राची, कारण का तुम्ही खूप, म्हणजे तो पण खेळ बघितला आणि आत्ताचा पण खेळ बघताय, पारदर्शकता कुठेतरी 19-20 होते आहे, त्याच्याबद्दल काय, कारण का तुम्ही आता बोललात की चिठ्ठ्यांचा जो प्रकार आहे त्याच्याबद्दल बोलला, त्याच्याबद्दल काय म्हणताय? एक सांगू तुम्हाला का, जे कॉमेंटेटर असतात म्हणजे आमच्याकडे कसं असतं
अलाउन्स करतात पण त्यांचा मैदानाच्या नियोजनात पकड नसते. घाटावरती असं असतं का जे अलाउन्स करणारी मंडळी असते तेच बैलगाडी पटापट चाला हे करा ते सांगत असतात. आमच्याकडे सर्व निर्णय असो जी कमिटी असते कुठली जे आयोजन करतात ते प्लस आमची घाटावरची कमिटी त्यामुळे इथे कुठेही अन्याय होत नाही होऊ देणार नाही आणि एकदम निवल पारदर्शक स्वतःला कोण ज्याचा लागेल तो विजय. आम्ही जरी विजय दिला तरी आम्ही कॅमेऱ्यात चेक करतो त्यामुळे ते पारदर्शकता येते. पण घाटावर आम्ही असं बघितलं का गावची गाडी डायरेक्ट पळवणे वशिलाबाजी करणे चिट्ट्यामध्ये एखाद्या मोठी गाडी कडेला टाकणे हे चुकीचं काम आहे. हे जोपर्यंत वरती बंद होत नाही त्यामुळे बघा आमच्या मुंबईला आम्ही डाग लावू देणार नाही प्रयत्न करू पण वरती जे प्रकार झाले आता 2-4-5 महिन्यांमध्ये मोजकी जी बैलं असतात तेच मधीच पालतात बाकीची गरीबाची कुठे पालायची म्हणून हे चुकीचं काम आहे. आणि मी विलासराव पिलवण असतील आणि आपले आबा शेवाळे असतील दलित आते असतील अण्णाराव पिलवण असतील दत्ताजी गायकवाड असतील यांना विनंती करेन मी का हे कुठेतरी बंद करा आणि जर आमची मदत लागली आमच्या ठाणे रायगडची तर आम्ही त्यांना नक्की सहकार्य करू कारण आमचे भाऊ आहेत. बरोबर दादा आता कालच्याच मैदानामध्ये जो प्रकार घडला अक्षरशः म्हणजे जी मोठी मोठी बैल आहे अक्षरशः म्हणजे कुठे कुठे मी असं ऐकलं आहे आणि सगळ्यामध्येच चर्चा आहे ती बैलाला दगड मारणे मध्येच येणे कारण का शेवटी मध्ये कोण आलं किंवा असं लागलं तर बैलाचा पळ सांगा मी वरच्या गोष्टीविषयी बोलू शकत नाही कारण बघा नवीन आयोजक असतात वरती आणि ते एखाद्या मोठ्या बैलगाडा मालकाला उलटी सुलटे बोलतात. अजून बोईजाबाडीचा प्रकार बघा आमच्या पोरांना मारहाण झाली सगळ्या गोष्टी झाल्या 2-4 लोकांनी मुद्दा उचलला नंतर त्यांनी बंद केलं पण आमच्याकडे जर मुंबईला असा प्रकार झाला तर त्याला आणणार आम्ही सगळी कमिटीवाली मग तो कोणी असो माझा भाऊ असला माझा मित्र असला तरी पण त्याला शिक्षा होणार. तिकडे असा प्रकार होत नाही तिकडे कसं होतं जे आयोजक असतात ते नवीन असतात काहीतरी मग ते त्यांच्या गावात असल्यामुळे ते दादगिरी करतात. इथे काय असतं चालू देत नाही आम्ही इथे कुठलाही गाव असतो कोणी आयोजक असो आमची ठाणे रायगडची कमिटी आहे आमचे अध्यक्ष मी स्वतः कार्याध्यक्ष आहेत खजिनदार आहेत सचिव आहेत आणि इथं सदस्य तालुका वाईज एकदम भक्कम आहेत सगळे कोणी कोणाला खोट्याला साथ देत नाही कोणी. दादा मी आता एक बघितलं मैदानामध्ये जेव्हा उद्घाटन झालं प्रत्येक जे कार्यकर्ते आहे त्यांच्या छातीवरती आय डी होती आणि त्याचबरोबर सुतापासून ते पुढे जिथे पब्लिक उभी राहते तिथे अजून एक त्यांनी पट्टी लावलेली आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही त्यांना प्रत्येकाला सांगून ठेवले कमिटीने जे आयोजक असतील कमीत कमी 40-50 तुमची पोरं पाहिजे आणि तुमच्या गळ्यामध्ये आय डी पाहिजे जर कोणी मध्ये आला सट्टे लावलं डायरेक्ट घोडा. कारण कसं होतं तुम्ही येणार बैलाला मारून काठी मारणार गमच्यात दगड मारणार ते इथे तुम्ही बघा तो आता आयलाच ना बघ शिस्त आता कशी. दादा अजून एक एक प्रश्न आहे तो पण मी जबाबदारीने बोलतोय सध्या जे यूट्यूबचं जे वातावरण आहे म्हणजे दिवसादिवसाला एक एक नवीन नवीन यूट्यूबर मंडळी तयार होतात आणि का त्याच्यामुळे जे अभ्यासाचा अभाव प्रश्नांची अचूक मांडणी आणि त्याचबरोबर प्रसंग असे विषय दाखवणं कारण का तुम्ही खूप जबाबदार आहेत ह्या गोष्टीसाठी काय बोलताय ह्या सगळ्या गोष्टी काय झालं आमच्याकडे त्याला क्रिकेटचा खूप शौक होता आता 50% पोरांनी क्रिकेट सोडलाय आणि ते लोक बैलांचा नाद लागलाय म्हणजे बैलांचा नाद काही वाईट नाही आहे चांगला शौक आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला हौस येईल मी काहीतरी नवीन नवीन बैलांचा क्रेज झाला आहे सोलापूरचा सोने असेल राहुल पाटील आमचे त्याचा मथुर असेल बकासूर असेल काही थारचं मैदान झालं आमच्याकडे बैल थारचं मारलं अशी बरीचशी मेहबूक असेल अशी मोठी मोठी जी बैलं आहेत तिची पोरं फॅन आहेत सर्व बैल कोणाचा असतो मी पण बाईक लोकांचा फॅन आहे अर्जित कोणाची होती मग हे नवीन पोरं काय करतात एखादा मी या बैलाचा फॅन आहे तो त्या बैलाचा फॅन आहे एकामेकाविषयी वाईट गोष्टी टाकतात टाकू नका ना याच्याने वादाचा प्रश्न होतो आता मध्ये आम्ही त्याच्या बँड केलेत येऊ नका तुम्हाला मग सांगितलं तर आम्ही लेटर देणार आहे तुम्ही जे संघटना बनवा ते सर्वांना विनंती करा कारण नंदी बैलही सर्वांचे असतात आज बैल कुठलाही असतो 2-3 वर्ष पळतो तर तो बंद होतो पळायचा अशी बैल येतात जातात पण एखाद्या मालकांची भांडणं होतील असं तुम्ही काही करू नका युट्यूबरला हीच विनंती करेन आणि तुम्ही लेटर द्या आम्ही तुमचा मार्ग काढू नक्की. दादा आता जरा तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये येतो दादा बैलगाडा शर्यत खूप जवळून बघितली आहे मला आता एक सांगा म्हणजे बैल आपला पळत असतो कधी कधी वेळाअभावी येणं पण होत नाही रानाची जबाबदारी कशी असते तुमच्या मित्रमंडळींची आणि तुमचा एक सल्ला काय असतो काय नाही बघा
बैल आहेत असं विषय असतो बैल प्रत्येकाची आता प्रत्येक आमचा राणा बैल त्याची वय झाली नवीन नवीन बैल तयार होत आहेत आणि कसं असतं आम्ही असो नसो आम्ही जे धरणारे सोडणारे ड्रायव्हर सर्व असतात यांना आमचे भाऊ समजतं नोकर समजत नाही काही लोकांचं उलटं असतात ते असं समजतात का बिजुदी आपल्या मेहरबानी करतात असा विषय नाही आहे मी असलो नसलो शर्तीमध्ये जरी सगळी पोरं मंडळी करतात ते आणि हरजीत प्रत्येकाची होते बरोबर आपण बोरजाईवाडीमध्ये जेव्हा भेटलेलो तेव्हा तेव्हा आबा शेवाळे बरोबर पडले राणा सर्जाबरोबर पडलेला त्या टायमिंगला तुमचं एक विधान होतं की विलास सर जी घाटावरचे आणि अजून तिकडचे जे मंडळ आहेत त्यांनी अक्षरशः म्हणजे या बैलगाडा शर्यतीसाठी खूप येतं त्याच्यामध्ये तुमचा पण नाव आहे भाई काय विषय होता मला मी परत मला तो प्रश्न काय करायचा कारण का जुने दिवस विसरू नये माणसाने थोडक्यात सांगतो तुला जेव्हा मुंबईला पहिली मीटिंग झाली तेव्हा माझे मित्र म्हणजे भाऊ पंजाबी फडके असतील राहुल पाटील असतील जयेश पाटील सोनापडचे असतील दीपक चिरले असतील मुंगाजी ओले असतील विकास खानावळकर असतील विजय खानावळकर असतील आप्पा असतील सोनुसडे असतील आणि माझे जवळचे मित्र अविनाश पवार असतील अशी बरीचशी मंडळी सर्वांची नावं घेतली आम्ही सर्वांनी दोन आंदोलनं केली मोर्चे काढले सर्व आम्ही त्यांचा भाग घेतला आणि त्याची आम्हाला साथ दिली नितीराबा शेवाळ यांनी दिल्ली परत गेले आम्ही पण गेलो मंत्रालय परत गेलो पण ज्या पद्धतीने आबांनी विलासराव पेलवान असतील दत्तजी रायकवाड असतील या लोकांनी ज्या पद्धतीने तो त्रास घेतला त्या त्रास घेतल्यानंतर त्यांना त्यांना तो मान सन्मान द्यायला पाहिजे होता मान म्हणजे कसा मान असं स्टेजवर जाऊन हार फूल घालणं तो मान नाही तर त्या भागातल्या लोकांनी त्यांची एक किंमत किंवा मान ठेवली पाहिजे की ह्या माणसांच्या मुले आपले शिबिर चालू झाले आहेत आज आमच्या मुंबईमध्ये कुठलाही कार्यक्रम असू दे किंवा नाव काढतो प्रथम आम्ही आबा शेवाळ्याचं नाव घेतलं ह्या माणसामुळे शर्त चालू झाले ते कुठेतरी किंमत ठेवली पाहिजे ना असं बस धन्यवाद दादा आणि का तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल त्याबद्दल आभार कमी सर का